नमस्कार, कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुलांसाठी पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे मोड आलेल्या मुगाचा डोसा। तर मुलांना डोसा खायला फार आवडतो, तर त्यासाठी आपण डोसा कसा बनवतात हे पाहूया। तर मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेत, घरीच मोड आणलेत मी यांना। त्यामध्ये 2-3 अद्रकचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 कांदा घातला आहे। थोडीशी मी मेथीची भाजी घातलेली आहे, कारण मुलं तशा भाज्या खात नाहीत, त्यामुळे आपण यामध्ये त्यांना ग्राइंड करून घालू शकतो। मुलांना समजत पण नाही। थोडीशी पालकची भाजी घातली आणि हिरवी कोथिंबीर घातली। तर पहा किती सारे पौष्टिक घटक मी यामध्ये घातलेले आहेत। मीठ घातलंय चवीनुसार, 1 छोटा चमचा भाजलेली जिरे पावडर आणि 1/2 छोटा चमचा काळे मिरे पावडर, 1 अर्धा लिंबू पिळूया। लिंबामुळं खूप छान टेस्ट येते आपल्या डोश्याची। लिंबाच्या 2-3 बिया पडल्यात, त्या मी काढून घेते। आता आपण यामध्ये पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊया। तर किती छान बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण ही पेस्ट बाउलमध्ये घालूया। तर अशा प्रकारे आपण मुलांच्या टिफिन करता ही रेसिपी बनवू शकतो। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातले आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातले। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठसुद्धा घालू शकता, किंवा 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ असं पण घालू शकता। आता आपण याला मिक्स करून घेऊया। तर पहा अशा प्रकारे आपल्याला हे डोश्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पसरवता येईन अशा प्रकारची याची कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त पातळ पण नाही आणि ज्यादा घट्ट पण नाही। पॅनवरती आपल्याला व्यवस्थित ते स्प्रेड करता आलं पाहिजे। आता डोशामध्ये जी चटणी असते त्याकरता मी 2 उकडलेले बटाटे, हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1/2 वाटी मी मोड आलेले मूग घेतलेत। 1/2 वाटीपेक्षा कमी फ्रेश हिरवा मटार घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि पुन्हा यामध्ये राहिलेलं 1/2 लिंबू पिळलेलं आहे। चवीनुसार मीठ, 1 चमचा भाजलेली जिरे पावडर, 1/2 चमचा काळे मिरे पावडर, थोडी थोडीच घालायची आहे, यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या चटणीला। आणि पाणी न घालता मी याला असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। तर या चटणीला जास्त घट्ट नाही वाटायचं आपल्याला। आता पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं आणि मोहरी घालूया, चिमूटभर हिंग घालूया। त्यानंतर आपण यामध्ये आता मिक्सरला वाटलेले हे मूग ते घालूया। जर मुलं कमी तिखट खात असतील तर मिरची 1-1 तुम्ही घातली तरी चालेल। आता आपण या मुगांना छान परतून घेऊया। तर पहा किती पौष्टिक रेसिपी आहे आणि मोड आलेल्या मुगामध्ये खूप सारे पौष्टिक घटक असतात। तर मुलं अशा भाज्या केल्या तर खात नाहीत, कोथिंबीर निवडतात, त्यानंतर पालकची भाजी, मेथीची भाजी खात नाही। तर अशा प्रकारे आपण त्यांना देऊ शकतो डोसा बनवून। आता मी यामध्ये थोडी हळद आणि 2 बटाटे हातानं मॅश करून घेतले, जास्त पण मॅश नाही करायचे आपल्याला। आता ही चटणी बनवून घेऊया। 1-2-3 मिनिट हिला छान परतून घेऊया। तर खूप चविष्ट चटणी लागते ही डोस्यामध्ये खायला। तर आपली चटणी आता बनलेली आहे। तर यामध्ये हिरवी कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही हा डोसा मुलांच्या टिफिन करता बनवू शकता। सकाळच्या घाईघाईमध्ये खूप झटपट बनतो, तितकाच पौष्टिकसुद्धा आहे। आता आपली ही चटणी रेडी आहे। मी याला छान असं मॅश करून घेते, म्हणजे व्यवस्थित आपल्याला डोशामध्ये भरता येईल। तर छान हिला परतून घेतलेलं आहे। तर पहा चटणीसुद्धा किती पौष्टिक बनलेली आहे। तर पॅन गरम झालेला आहे, आपण आता डोसा घालूया। तर पळीने मी थोडंसं बॅटर तव्यावरती अशा प्रकारे स्प्रेड करून घेतलेलं आहे। छोटे छोटे डोसे आपल्याला बनवायचे आहेत। त्यानंतर 1 मिनिट आपण हा डोसा छान भाजून घेऊया। आता हा सहज
उलटतोय, म्हणजे ज्या कडा सुटलेल्या आहेत, आता आपण यामध्ये एक साईडला थोडीशी चटणी भरूया। तर पहा किती पौष्टिक रेसिपी आहे आणि खूप सारे पौष्टिक घटक आपण यामध्ये यूज केलेत। आता आपण याची अशी गुंडाळी घालूया। तर आपला हा मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा खाण्याकरता रेडी आहे। तर असा डोसा बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। याला मधनं कट करून याचे छोटे दोन पीसेस करून व्यवस्थित टिफिनमध्ये भरता सुद्धा येतात। आता आणखीन एक मी डोसा तुम्हाला बनवून दाखवते। तर बिलकुल तेल मी याला लावलेलं नाही आहे पॅनला। अशा प्रकारे आपल्याला डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे। आणि एक मिनिट खालच्या साईडनं डोसा छान शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस त्याच्या कडा सुटायला लागतात त्याचवेळेस आपण यामध्ये चटणी भरणार आहोत। आता ब्रशने मी हलकंसं तेल लावलेलं आहे, तुम्ही तेल बटर काही पण यूज करू शकता। आता यावरती आपण चटणी घालूया। आता आपण याला गुंडाळून घेऊया। तर अशा प्रकारे आपण याला दुमडणार आहोत। तर पहा आपला हा दुसरा डोसा पण रेडी आहे। किती खरपूस भाजून घेतलेला आहे, कलर पण किती छान आला आहे आणि किती पौष्टिक आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।